हॅलो, हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी मनीषा अगदी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत 1 इंच शोल्डर ब्लाऊज आणि स्लूजलेस आहे ते ब्लाऊज. बिनाबाहीचं आहे ते ब्लाऊज. खूप सोपं आणि एकदम छान दिसणारं आणि थोडंसंही शोल्डर न उतरणारं असा आपला हा ब्लाऊज आहे. तर त्याचा कटिंग टिचिंगचा दोन्ही व्हिडिओ मी एकाच याच्यामध्ये अपलोड केलेला आहे. तरी तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आता ब्लाऊजची कटिंग करून घेऊया. आणि ब्लाऊजची उंची घेणार आहोत आपण 13 इंच आणि 1/2 इंच आपण त्याला शिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत. हा बॅक साईडचा भाग आहे तर आपण 1/2 इंच हा वाढून घेणार आहोत. आणि हा बॅक ओपन आहे म्हणजे पाठीमागच्या साईडनी त्याला हुक लावण्यासाठी ठेवलेला आहे आणि समोरच्या साईडनी मंद बाजू केलेली आहे. तर आपण शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा हे आपण 5.5 इंचच घेणार आहोत. तर हे पाहू शकता मुंडाही 5.5 इंच घेत आहे मी. आणि ब्लाऊजची घडी घेणार आहे मी 8 इंच प्लस 1.5 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे त्याच्यासाठी. तर आता आपण तो सरळ लेन कमरेच्या भागापर्यंत आपण ओढून घेऊया आणि मोंड्याचा आकार देऊन घेऊया. 1.5 इंचाचा हा मोंड्याचा आकार आहे. मोंडा आकार दिल्याने आपलं ब्लाऊज खूप छान बसतं आणि बॅक साईडच्या भागाला 1.5 इंच कंपल्सरी घ्यायचं. तर हे आकार झालेला आहे. आता आपण गळ्याची कटिंग करणार आहोत. तर गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी 4 इंच. तर आपण 1.5 इंच हा आपला शोल्डर राहतो आहे. तर शिलाई 1/2 इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर 1 इंच आपलं शोल्डर येणार आहे. खूप छान आणि आता तर खूप चालत आहे ब्लाऊज 1 इंच शोल्डरचं. आणि गळा आपण लेंथलाही गळा आपण 10 इंच घेणार आहोत. तर आणि रुंदी त्याची 4 इंच घेणार आहे मी. आणि आता आपण ते जोडून घेऊया आणि गोलाकार देऊन आपण त्याची कटिंग करून घेऊया. जो क्रॉस कपडा असतो तो मी सरळ करून घेतलेला आहे म्हणून तो कट केलेला आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी कटिंग आणि टिचिंग केलेली आहे. तर तुम्ही पहिल्यांदाही जर शिकत असाल तरीही तुम्हाला हे ब्लाऊज आरामशीर येऊ शकतं. याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. आणि एकदा एक ब्लाऊज शिवून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला कुठेही अडचण आली तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला देईन तुम्हाला मी. तर हा झालेला आहे आपला बॅक साईडचा भाग. आपण आता कटिंग करणार आहोत फ्रंट साईडच्या भागाची. तर हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे. तर आपण समोरच्या भागाची कटिंग करून घेणार आहोत. तर चला आपण आपल्या कटिंगला सुरुवात करूया समोरच्या भागासाठी. तर समोरच्या भागाला मी आहे तसा नाही मांडून घेतला, कारण तुम्ही पहिल्यांदाच शिकत असाल म्हणून मी तुम्हाला परत एकदा समोरच्या भागाचं माप घेऊन सांगणार आहे. तर हा आहे फ्रंट साईड भाग. आणि थोडंसंही आपलं शोल्डर उतरत नाही. बरेच जण म्हणतात शोल्डर छोटं आल्यानंतर डीप नेक असल्यामुळे शोल्डर उतरतं, पाठीमागून नोट लावावं लागते. तर ते नोटचीही गरज नाही आहे त्याला, कसल्याही दोरीची गरज नाही त्याला. तर आपण समोरच्या गळ्याची जो लेंथ आहे ती आपण 7 इंच घेतलेली आहे, म्हणजे 1/2 इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि 6.5 इंच आपण शिवून आपला भाग राहील. तर तो रुंदी आणि लांबी त्याची, रुंदी त्याची 4 इंचच घेतलेली आहे पाठीमागच्या भागासारखी. आणि तो आपण आकार आता देऊन घेऊया. मोंड्याचा आकारही मी 5.5 इंचच घेतलेला आहे समोरच्या भागासाठी पण.
कंपल्सरी पाठीमागचा पुढचा भाग आपला जो असतो तो मोंड्याचा तो 5.5 इंचच घ्यायचा असतो। आणि त्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि 1/2 इंच आपला जो प्रिन्समध्ये कट झालेला भाग असतो तो मी तो जास्तीचा घेतलेला आहे। 1 इंच जास्त घेतात फ्रंट ओपन असेल तर, परंतु हे फ्रंट बॅक ओपन असल्यामुळे याला 1 इंचच मी 1/2 इंचच वाढून घेतलेला आहे। तर आपण हा 1.5 इंचाचा मोंड्याचा आकार देऊन घेऊया। मोंड्याचा आकार कसा का बरं द्यायचा असतो, मोंड्याचा आकार दिल्याने आपल्या ब्लाऊजमध्ये जो काखेमध्ये येत असतो तो फुगा तो येत नाही, म्हणून आपण मोंड्याचा आकार देऊन घेऊया। तर प्रिन्स कटसाठी मी 3.5 इंचावर चॉकनी मार्जिन करून घेतलेले आहे आणि गळ्याच्या साईडनी मोंड्याच्या साईडनी 4 इंचावर घेतलेले आहे। तर टक्स देण्यासाठी आपण 2.5 इंचावर त्याला रेष ओढून घेऊया आणि 1.5 इंचावर आपल्याला जो पॉइंट देण्यासाठी असतो तोही मी त्याच्यावर करून घे टिक मार्क करून घेतलेले आहे। तर चला आपण तो आकार देऊन घेऊया प्रिन्ससाठी। तर तुम्हाला असं वाटत असं ना, आता हा आकार थोडासाच राहिलेला आहे आपल्या गळ्यामध्ये, हे कसं काय, तर ते खूप छान बसतं, त्याचं काही नाही, प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे हे। तर मी तो आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण याची कटिंग करून घेऊया आणि थोडंसं आपलं डाऊन करायचं असतं, 1/2 इंच आणि तो आपण आता कट करून घेत आहोत। कटिंग झाल्यानंतर टिचिंगचाही व्हिडिओ, याच्यामध्ये स्टिचिंगही तुम्हाला करून दाखवलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर ही झालेली आहे आपली फ्रंट साईडची कटिंग कटिंग। आता आपण नंतर मेन कपड्यावर याची जशा तसा ठेवून कट करून घेणार आहोत। हा व्हिडिओ स्लोली केलेला आहे कारण की नवीन शिकणाऱ्यांसाठी जरा थोडंसं स्पीड वाढवली आपल्या व्हिडिओची, की बऱ्याचदा समजत नाही म्हणून हा व्हिडिओ स्लो केलेला आहे, त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपला मोठा झालेला आहे। तर ही पाहू शकता खूप सुंदर अशी आपली कटिंग आलेली आहे आणि तुम्ही कोणत्याही साईजचा हा ब्लाऊज कटिंग करू शकता। तर मी त्याची एक म्हणजे बॉक्स करून तुम्हाला 32 साईजची, 28 साईजची, 36 साईजची, 40 साईजची, 38 साईजची सगळे मी तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं आणि गळा किती घ्यायचा याची मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये। तर आता मेन कपड्यावर आपण याची कटिंग करून घेऊया। तर मेन कपड्यावर कट करीत असताना आपण काय करायला पाहिजे, थोडासा म्हणजे जो अस्तरच्या कपड्यापेक्षा सगळ्या बाजूंनी 1/2 ते 1/2 इंच आपण जास्तीचा कपडा घ्यायचा, कारण शिलाईमध्ये जो मेन कपडा जो असतो तो जास्तीचा लागतो, म्हणून उरलेला कपडा आपण नंतर कट करू शकतो, पण कमी जर पडला तर आपला कपडा फसकतो, म्हणून आपण जास्तीचा कपडा घेतला पाहिजे प्रत्येक वेळेस। तर ही झालेली आहे माझी मेन कपड्यावरची कटिंग। आता आपण फ्रंट साईडची कटिंग तशीच करून घेणार आहोत। व्यवस्थित अशी आपली फिनिशिंग सोबत आपली कटिंग करून घ्यायची, जास्तीचा कपडाही सोडायचा नाही आणि कमीही सोडायचा नाही, मापातच कपडा असला पाहिजे आपल्या टिचिंगसाठी।
सगळे पॅटर्न आपण कट करून घेणार आहोत मेन फॅब्रिकवर। हे पाहू शकता मी कटिंग करून झाल्यानंतर आपण पायपिंग लावण्यासाठी याच कपड्याचा मेन कपड्याचा वापर करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी 1 ते 6 इंचाची अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। तर पायपिंग लावण्यासाठी आपण बरेच असं करतात की सरळ पट्ट्या काढतात। सरळ पट्ट्या काढल्या तर आपला गोठ हा म्हणजे पालथा पडतो, म्हणून कधीही आपल्या पट्ट्या अशा ह्या क्रॉसमध्ये कट केल्या पाहिजेत, म्हणजे आपला गोठ असा सुंदर आणि छान येतो आणि उलटाही पडत नाही। आपण दोरीही बनवण्यासाठी आपण क्रॉसच कपडा घेतला पाहिजे। ही झालेली आहे आपली कटिंग पूर्ण। तर चला आपण आता टीचिंगला सुरुवात करूया। जी बॅक ओपन आहे, परंतु मी शिलाई केल्यानंतर हा बॅक ओपनचा मधला जो भाग आहे सेंटर धरून कट करणार आहे, त्याच्यामुळं पहिले शिलाई मारून घेणार आहे आणि शिलाई मारल्यानंतर आपण कट करणार आहोत बॅक साईडचा हुक पट्टी बसवण्यासाठी। तर आपण अशी शिलाई मारून घ्यायची असते। आणि फिनिशिंग सोबत आपण याची म्हणजे कसलाही गुढ्या न पडता आपण आपला कपडा व्यवस्थित हाताने अशी सफाई करून त्याची शिलाई मारायची असती। तर आपण राहिलेला कपडा हा कटिंग करून घेणार आहोत। तर आपण पाठीचे टक्स देऊन घेऊया। तर आपल्या पाठीचे टक्स देत असताना आपण कमीत कमी 1/2 इंच लांबी रुंदी आपण घ्यायची असते आणि लांबी तुम्ही पाहिजे तर 3.5 किंवा 4 पर्यंत घेऊ शकता। जशी तुमची उंची असेल ब्लाऊजची त्यानुसार तुम्ही त्याची लांबी घेऊ शकता। तर ही झालेली आहे माझी बॅक साईडची टीचिंग। तर आपण आता तर सेंटर पकडून मी कट केलेला आहे, तर त्याला आपण बटन पट्ट्या आणि हुक पट्टी त्याला लावून घेणार आहे मी। तर मी ती अस्तरच्या कपड्याचीच हुक पट्टी आणि बटन पट्टीचा यूज केलेला आहे। एक पट्टी जी असते आपली आतल्या साईडने जाते त्याला आपण हुक लावतो, जी बाहेरच्या साईडने येत असते त्याला आपण काजी पट्टी काजा तयार करत असतो। तर ही जी गेलेली आहे ती आतमधल्या साईडने गेलेली आहे। आता आपण ही जी करणार आहोत ती बाहेरच्या साईडने करणार आहोत। म्हणजे ही वरच्या साईडने येते आपली ही पट्टी आणि आता हिला शिवून घेत आहे मी। हे झालेलं आहे माझं शिवून। तर आता आपण फ्रंट साईडची आपण कटिंग करणार आहोत। फ्रंट साईडची कटिंग
ते टीचिंग करणार आहोत. सॉरी, तर आपण आहे तसं कपड्यावरून टिप मारून घेऊया. तर राहिलेला कपडा आपण याचा कट करून घेतलेला आहे. तर याची आपण अशी कच्ची शिलाई मारून घेत आहोत. दोन्ही पॅटर्न आपले शिलाई मारून घ्यायचे आणि पॅटर्न शिवत असताना एका साईडने येऊ नये याची कशी काळजी घ्यायची, दोन्हीही पॅटर्न शेजारी ठेवायचे. तर हे पहा, आपण जो शिलाई केलेला भाग असतो तो जो आपण केलेला असतो तो एका आतल्या साईडने ठेवायचा आणि दोन्ही असे एका साईडने आले पाहिजे, इकडच्या आणि इकडच्या मध्ये आले पाहिजे. तर मग आपलं बरोबर येतं, नाहीतर एका साईडने एक आणि एका साईडने एक आलं की आपला हा दोन्ही पॉईंट एकाच भागाचे होतात. तर आपण आता ह्याला मोंड्यापासून जोडून घेऊया. तर छान असं फिनिशिंगसोबत आपण त्याला जोडून घेऊया. तर याला दोन दोन शिलाई मारून घ्यायच्या. आपण त्याची आता सरळ थोडीशी कटिंग करून घेऊया. बाहेर थोडासा भाग आलेला आहे तो. हे पहा, आपला प्रिन्स पण खूप छान आलेला आहे. आता आपण ज्या क्रॉसपट्ट्याने कट केल्या करून घेतलेल्या होत्या त्याला आपण जोडून घेऊया आणि त्याला अर्धा इंचाचा फोल्ड करून घेऊया. आपण समोरच्या बाजूनी खालच्या जागेवर खालच्या साईडने आपण पट्टी जोडणार नाही आहेत, आपण पायपिंग जोडून घेणार आहोत. कमरेच्या साईडने तर हा जो झालेला आहे आपली फ्रंट साईडची टिचिंग. तर आपण आता एकमेकांना जोडून घेणार आहोत. मी पाहू शकता खूप सुंदर अशी आपली पायपिंग आलेली आहे. आता आपण जोडून घेणार आहोत शोल्डर. शोल्डर जर उतरत असेल तर काय करायला पाहिजे, जे भाईच्या साईडनी थोडासा भाग धरून गळ्याच्या साईडनी जास्त थोडासा जास्त करून आपण त्याची टिचिंग करून घ्यायची, म्हणजे का आपलं शोल्डर उतरत नाही. तर याला दोन दोन शिलाई मारून घेऊया. आता मुंड्याच्या साईडनी आपण त्यालाच ज्या कट केलेल्या होत्या ना क्रॉसपट्टी, तर तिलाच डबल फोल्ड करून आपण त्या जोडून घेऊयात, म्हणजे आपली खूप छान अशी फिनिशिंग येते. आणि जर तुम्ही सरळ पट्टी जर जोडली तर तुमची फिनिशिंग छान येत नाही, म्हणून आपण ज्या क्रॉस पट्ट्या असतात त्या जोडायच्या असतात फिनिशिंगसाठी बी. तर ही झालेली आहे माझी मुंड्याच्या साईडनी पट्टी जोडून. तर दुसऱ्याही बाजूनी मी तेच पट्टी जोडून घेत आहे. तर ही झाले दुसऱ्याही साईडने मी जोडून झालेली आहे माझी ही पट्टी. आता आपण आतल्या साईडने फोल्ड कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. हे पाहू शकता
आतल्या साईडनी पूर्णपणे आपली पट्टी गेली पाहिजे आणि आपण शिलाई मारून घेणार आहोत त्याच्यावर। तर आता आपण करणार आहोत फिटिंग। हां सॉरी, आपल्या गळ्याच्या पट्टीचा राहिलेली आहे आपली पाइपिंग जोडायची, तर तीही आपण जोडून घेऊयात। बॅक ओपन असल्यामुळं मागच्या बाजूने मी पाइपिंग जोडायला सुरुवात करणार आहे। तर हे पहा मी जोडून घेतलेले आहे। तर आता आपण शिलाई करणार आहोत त्याच्यावर। फिनिशिंग सोबत आपली ही पाइपिंग जोडून घ्यायचे। पाइपिंगसाठी कधीही आपण क्रॉसच कपडा घ्यायचा। ही झालेली आहे माझी कंप्लीट पाइपिंग। तर आता आपण करणार आहोत फिटिंग। तर फिटिंगसाठी हा मी पहिले सुईचाच कपडा घेतलेला आहे। सुईच्या कपड्यावर आपण एक टीप मारून घेऊया आणि नंतर आपण कपडा उलटा करून त्याच्यावर फिटिंगच्या टिपा मारून घेणार आहोत। म्हणजे जो आपला कपडा जो बाहेरच्या साईडने दिसतो तो आतल्या साईडने जातो। तर ही झालेली माझी फिटिंगची टीप आणि आता आणखीन एक कच्चीच टीप आहे ही। तर आपण पलीकडच्या साईडने आपण बरोबर फिटिंगची टीप मारून घेणार आहोत। तर तुम्हाला एक सांगणार आहे मी, कमी जास्त भाग होतो मागचा पुढचा, तर आपण काय करायला पाहिजे, तर मोंड्याच्या भाग बाजूनी आपण तो भाग कट करून घ्यायचा। म्हणजे आपला कसलाही भाग जास्तीचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा मोंड्याच्या साईडने। तर ही झालेली आहे माझी टिचिंग पूर्ण कम्प्लीट। तर ह्या पहा माझा हा ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे। 1 इंचाचा शोल्डर आहे। आणि तुम्ही माझा व्हिडिओ जर असला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि हे पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आपलं ब्लाऊज। हे पहा 1 इंचाची आपली शोल्डर आलेला आहे। हे पहा बॅक साईडनी पण तुम्ही पाहू शकता, इथं मी हुक लावण्यासाठी हे पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत। कसा वाटला हा माझा व्हिडिओ तुम्हाला? तर चला बाय मैत्रिणींनो, आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार।